पनवेल महापालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत. कोरोना विषाणूंचे संक्रमण होऊ नये म्हणून लॉकडाऊन सुरू आहे. या संकटातही पनवेल महापालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांनी आपलं काम सुरू ठेवलं असल्यानं महापालिका क्षेत्रात कमालीची स्वच्छता दिसून येते. अशा प्रकारे वैश्विक संकटात तसेच साथीच्या रोगाचा संसर्ग होत असताना स्वतःचा जीव धोक्यात घालून नागरिकांचं आरोग्य अबाधित राखणाऱ्या या स्वच्छता दूतांचं काम खऱ्या अर्थानं कौतुकास्पद आहे. त्यांच्या या कामाबद्दल नगरसेविका सीताताई सदानंद पाटील, सामाजिक कार्यकर्ते सुनील खाडे यांनी या कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्याचा निर्णय घेतलाय. त्याअंतर्गत गुरुवारी स्वच्छता कर्मचाऱ्यांवर सामाजिक अंतरानं या सर्वांवर पुष्पवृष्टी करण्यात आली आहे. त्याचबरोबर त्यांना जीवनावश्यक वस्तूंचं वाटप करण्यात आलं. यावेळी शशिकांत खाडे, ज्ञानेश्वर देशमुख, शशिकांत योगे, उपसचिव रवींद्र गुरव, कळंबोली वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंकुश खेडकर, सदानंद पाटील, भाजपच्या महिला कार्यकर्त्या अनिता रासकर, चेतन जाधव, मिथुन दर्गे, तन्मय सावंत उपस्थित होते. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.